सर्वांना सस्नेह नमस्कार आणि गणेश गौरी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. मी सौचित्ररेखा रवींद्रनाथ जाधव, प्राथमिक शिक्षक आणि संविधान संवादक. गणेश गौरी उत्सवानिमित्त संविधानाचा जागर करण्यासाठी, भारतीय संविधान सर्वांना समजून देण्यासाठी मी छोटासा हा प्रयत्न केलेला आहे. माझ्या गणपती बाप्पा आणि गौराईच्या सजावटीसाठी मी संविधान जागृतीची घोषवाक्य लावलेली आहेत. इथे तुम्हाला दिसेल, संविधानाची मोठी शक्ती देई आम्हा अभिव्यक्ती. म्हणजे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जे संविधानाने दिलं आहे ते आपण जपूया. त्यानंतर तुम्हाला दिसेल हे दुसरं घोषवाक्य, संविधानाची कास धरू, विषमतेला सुरुंग लावू, समतेचा पुरस्कार करू. भारतीय संविधान ज्या संविधानिक मूल्यावर आधारित आहे ती मूल्य इथे दाखवलेली आहेत. लोकशाही, गणराज्य, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता याविषयी इथे माहिती दिलेली आहे. भारतीय संविधानाचा मूळ ढाचा म्हणजे संविधान ज्या तत्वावर आहे ती 5 तत्व इथे दिलेली आहेत. यामध्ये संघराज्य पद्धती, सत्तेचं विकेंद्रीकरण, न्यायव्यवस्था, शासन प्रणाली, संसदीय प्रणाली, मूलभूत हक्क आणि धर्मनिरपेक्षता या सर्व मूल्यांचा अंगीकार या 5 तत्वावर संविधान आधारित आहे. भारतीय संविधानाची निर्मिती कधी झाली याविषयी माहिती मिळावी म्हणून इथे 26 नोव्हेंबर या दिनाविषयी, तसेच भारताचा ध्वज तिरंगा आणि भारताची राजमुद्रा भारतीय संविधान याविषयी छोटंसं पोस्टर इथे लावलेलं आहे. जास्तीत जास्त लोकांना भारतीय संविधान समजावे यासाठी प्रयत्न केलेला आहे. इथे तुम्हाला दिसेल भारताच्या संविधानाची प्रास्ताविका लावलेली आहे. भारताचे संविधान समजून घेताना प्रास्ताविकेतील जरी ही मूल्य आपण सर्व समजून घेतली, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य, आपल्याला संविधानाने दिलेले सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विश्वास, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, त्याचबरोबर देशाची एकता आणि एकात्मता टिकवणारी बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठा जपणारी बंधुता, या सगळ्या गोष्टी संविधानाने आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणूनच आपण सन्मानाने इथे जगू शकतो. हे संविधान प्रत्येकाला समजावं यासाठी हा छोटासा प्रयत्न. भक्तीबरोबर संविधानाचं कृतियुक्त आचरण. जर जिज्ञासूंना अधिक याविषयी जाणून घ्यायचं असेल तर भारतीय संविधानाची इथे प्रतसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे ज्यांना याविषयी अधिक माहिती घ्यायची असेल, समजून घ्यायचं असेल, पाहायचं असेल तर भारतीय संविधानही इथे पाहण्यासाठी दिलेलं आहे. अशा पद्धतीने माझा हा छोटासा प्रयत्न की भारतीय संविधान जास्तीत जास्त लोकांना समजावं, ते समजून त्यांनी घ्यावं आणि समजून घेतल्यानंतर आपल्या कृतीत, आचरणात, विचारात ते आणावं. त्याचबरोबर इथे आलेल्या स्नेहीजनांना भारतीय संविधान प्रास्ताविकेची एक छोटीशी प्रत भेट देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हर घर तिरंगा, हर घर संविधान. धन्यवाद. मी सौचित्ररेखा रवींद्रनाथ जाधव, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा उसरली खुर्द, पनवेल, रायगड, संविधान संवादक. संविधान समजून घेऊया, जगूया आणि जगूया. भारताचा प्राण आहे संविधान, भारताचा प्राण आहे संविधान, तयाला जाणून घेई घेई, तयाला जाणता जाणशी स्वतःला, तयाला जाणता जाणशी स्वतःला, भारताचा प्राण आहे संविधान. जय भारत, जय संविधान.